आणि आता बातमी मनोज जरांगे पाटलांची भाऊक झाल्याची. इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान जरांगे पाटील भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 25 तास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. लढा थांबता कामा नये म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या अश्रूंनाही वाट मोकळी करून दिली. जरांगेंच्या डोळ्यात अश्रू. इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान भाऊक. लढा थांबता कामा नये जरांगेंची साद. मराठा आरक्षणावरून जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष आणखीन तीव्र झाला. आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी सरकारकडे केली होती. मात्र सरकारनं जरांगेंच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही. आता उमेदवार उभे करून भाजपचा सुपडा साफ करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. वर्षभरापासून उपोषण, रॅली, गावबंदी अशा माध्यमातून लढा देणारे जरांगे आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 25 तास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळेस ते भाऊक झाले होते. लढा थांबता कामा नये म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यामुळे काही काळ वातावरण गंभीर झालं होतं. परिस्थिती लय बिकट आहे समाजापुढे, भयान बिकट परिस्थिती. ना राजकारण मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले, ना व्यावसायिक मराठ्याला नीट खाऊन द्यायला लागले. जिथं जिथं मराठा संपित आहे तिथं तिथं संपवायला लागले. राज्यभरातून हजारो इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळपासून अंतरवाली सराटीत मुलाखतीसाठी गर्दी केली. गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या जिल्हानिहाय इच्छुकांच्या मुलाखती आज सकाळी 9 वाजता संपल्या. लढायचं आणि पाडायचं अशी भूमिका घेत मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गनिमी काव्यानं लढायचं, विजयाचं गणित पाहूनच प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसंच आरक्षित जागेत समविचारी उमेदवारास पाठिंबा देण्यात येणार आहे आणि इतर ठिकाणच्या विरोध करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करायचं असं सूत्रच जरांगेंनी समाजाला दिलं. मुलाखतीनंतर जरांगे यांनी सर्व इच्छुकांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन चर्चा करून त्यांच्यातीलच एक उमेदवार ठरवावा, जर ठरत नसेल तर 30 तारखेला मी उमेदवार देणार असं म्हटलंय. महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या याद्या आल्यानंतरच उमेदवारांची घोषणा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. आता विधानसभेला खुद्द जरांगे पाटील उमेदवार देणार असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन नक्कीच वाढलंय. त्यामुळे आता 30 ऑक्टोबरला जरांगे काय धमाका करतात, जरांगे पाटलांचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.